नमस्कार स्वागत आहे तुमचं एचडब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आताच्या घडीची एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी जी आहे ती हाती येते ती म्हणजे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातली आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढती आहे काल दिवसभरामध्ये साठ हजारांपेक्षा जास्त रुग्ण जे जा आहेत ते महाराष्ट्रात सापडलेले होते गेल्या काही दिवसांपासून हा आकडा जो आहे तो सातत्याने वाढत राहतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान होतात त्याच ज्या परीक्षा आहेत त्या संदर्भातले निर्णय जे ते गेल्या काही दिवसांपासून आपण घेतलेले पाहतोय आणि त्याच पातळीवरती पहिल्यांदा पहिली ते आठवीची परीक्षा जी आहे ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून नववी आणि अकरावीची परीक्षा आहे ती सुद्धा रद्द करण्यात आली मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातली अजूनही चर्चा विनिमय जो आहे तो चालू होता बारावीची परीक्षा या महिन्यामध्ये तेवीस एप्रिलपासून चालू होणार होती तर दहावीची परीक्षा एकोणतीस एप्रिलपासून चालू होणार होती मात्र अखेर शालेय शिक्षण विभागाच्या ज्या मंत्री आहेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायक त्यांनी अगदी काही वेळापूर्वीच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी जी आहे ती दिलेली आहे कारण या महिन्यामध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या आहेत त्या आता पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे तो शिक्षण विभागाने घेतलेला आहे महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून हा निर्णय जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालखा बैठकीनंतर त्याच पद्धतीनं अनेक तज्ञांशी चर्चेनंतर हा महत्वाचा जो निर्णय आहे तो महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाकडून घोषित करण्यात आलेला आहे तुर्तास तरी कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या तर आरोग्याची काळजी म्हणून सध्या महाराष्ट्र शासनाने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नमस्कार मागील काही दिवसापासून करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे दहावी आणि बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामधला महत्वाचा टप्पा आहे अगोदरच अभ्यासाचा तणाव त्यातच रुग्णांची वाढणारी संख्या हाही एक मोठा चिंतेचा विषय झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर महत्वाचा प्रश्न आहे आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आज चर्चा झाली आणि आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची सर्वप्रथम महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे आणि म्हणूनच दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यासंदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे दहावीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल आणि बारावीची परीक्षा ही मेच्या शेवटी होईल की जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये या गोष्टीवर आमचा भर राहील ही चर्चा करत असताना मधील काळामध्ये सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असलेले शिक्षक विद्यार्थी पालक मुख्याध्यापक टी सी एस गुगल यांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ज्या सूचना दिल्या होत्या त्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या या व्यतिरिक्त जे इतरही बोर्ड आहेत त्या बोर्डांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की राज्य शासनाच्या बोर्डाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपण इतर बोर्डाने स्वीकारावा असं सुद्धा आता या ठिकाणी त्यांना सांगण्यात येईल हे मी आपल्याला नम्रपणे नमूद करू इच्छितो सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे महाराष्ट्राचे जे, जे बोर्ड आहे त्यांनी या परीक्षा पुढे ढकललेले आहेत मात्र दुसरीकडे जे इतर बोर्ड आहेत त्यांनी सुद्धा या परीक्षा पुढे ढकलाव्यात असं या ठिकाणी जे आहे ते शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्र बोर्डच नाही तर महाराष्ट्रामध्ये इतर बोर्ड जे आहेत मग सीबीएसई असेल यांसारख्या बोर्डनी सुद्धा परीक्षा दहावी आणि बारावीची घेऊ नये असं या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे दुसरीकडे या संदर्भातली महत्वाची अपडेट अशी ती म्हणजे आता एप्रिलमध्ये जरी या परीक्षा होणार नसल्या तरी सुद्धा मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा होईल असं या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे दहावीची परीक्षा जी आहे ती जून महिन्याच्या सुरुवातीच्या काळात होण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कोरोनाची परिस्थिती पाहता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत दिलासा देणारी बातमी त्याच पद्धतीनं पालकांना सुद्धा दिलासा देणारी की बातमी की या महिन्यामध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे तो शालेय शिक्षण विभागाकडून घोषित करण्यात आलेला आहे खर तर आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात त्या पार्श्वभूमीवरती दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात अनेक संभ्रम होते विद्यार्थ्यांच्या मनात जर आम्ही वर्षभर अभ्यास ऑनलाईन पद्धतीने केला तर आम्ही ऑफलाईन एक्झाम का द्यायच्या असं सातत्याने विचारलं जात होतं मात्र दहावी आणि बारावी अशी वर्ष आहेत जिथून खऱ्या करिअरची सुरुवात होते त्यामुळे या परीक्षा व्हायलाच हव्या असा आग्रह सुद्धा काही जणांचा होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाही आहेत मात्र पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल अनेक नेत्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलेली होती त्यामुळे अखेर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर तज्ञांशी चर्चा करत पालकांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली आणि या सगळ्या संदर्भाने एक मोठा निर्णय जो आहे तो आज महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे याच्या आधी पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली नववी आणि अकरावीची परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आली त्याच पद्धतीनं जी एमपीएससीची परीक्षा होणार होती ती सुद्धा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यासंदर्भातली तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाहीये आणि आता अखेर दहावी आणि बारावी ज्याविषयी खरं तर अनेकांच्या मनात संभ्रम होता अनेकांकडून सत, सतत विचारणा करण्यात येत होती की या महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं काय होणार तर त्या संदर्भात अखेर महाराष्ट्र शासनाने आपला निर्णय जो आहे तो जाहीर केला आहे आणि या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात होणारी दहावी आणि बारावीची महाराष्ट्र शासनाची जी परीक्षा आहे ती आता पुढे ढकलण्यात आली आहे दहावीची परीक्षा जून महिन्यात होईल तर बारावीची परीक्षा ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कसा आटोक्यात येतो त्या पार्श्वभूमीवरती खरंतर पुढे या परीक्षांचं भवित आहे त्यामुळे सध्या तरी महत्त्वाची आणि मोठी बातमी ही की दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओएस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर